गोपाळ हरिदेशमुख, गोपाळ हरिदेशमुख यांचा जन्म कुठे झाला धोडेलामध्ये प्रश्न येतो की मूळ स्थान कुठलं होतं तर पुणे येथे जन्म झाला. मूळ नाव काय होतं तर सांगायचं सिद्धे, सिद्धेय असं त्यांचं नाव होतं. परत महत्त्वाचं म्हणजे तेव्हाही येथे फर्स्ट क्लास मुन्सिफ म्हणून सुद्धा होते, त्यानंतर सहाय्यक इनाम कमिशनर सुद्धा होते. त्यानंतर अहमदाबादला स्मॉल कॉज कोर्टात मुख्य न्यायाधीश राहिले. अहमदनगरमध्ये न्यायाधीशसुद्धा राहिले. कौन्सिलचे सभासद होते. रतलाम या संस्थानामध्ये दिवाण म्हणून सुद्धा कार्य केलेले. असा सुद्धा प्रश्न येतो की लोकहितवादींची कोणकोणती वृत्तपत्रे होती. त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं एक ते म्हणजे शुभसूचक, जे की सातारामध्ये त्यांनी चालू केलं 1858 साली. पहिलं त्यांनी मित्रोदयपासून सुरुवात केली होती. त्यानंतर ज्ञानप्रसारक, वर्तमान संग्रह, जगनमित्र, परशु अशी त्यांनी वृत्तपत्रे चालू केली होती. त्यात महत्त्वाची ती मित्रोदय, ज्ञानप्रसारक आणि शुभजीत. बघा, ज्ञानप्रसारक वेगळं आणि ज्ञानप्रकाश वेगळं, ज्ञानोदय वेगळं. तीन ज्ञान वरून एक म्हणजे ज्ञानप्रसारक, दुसरं म्हणजे ज्ञानप्रकाश आणि तिसरं म्हणजे ज्ञानोदय. तर ज्ञानप्रकाश आपण बघू शकतो प्रकाश, प्रकाश जे ते कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचे, ज्ञानोदय जे ते रेव्हरंड हेनरी यांचे, तर ज्ञानप्रसारक हे जे आहे ते कुणाचे तर गोपाळहरी देशमुख यांचे. 1840 भाऊ महाजन यांनी कोणते वृत्तपत्र चालू केले होते तर प्रभाकर चालू केले. त्यामध्ये या हितवाद यांनी शतपत्र लिहिली. शतपत्र एकूण किती होती तर 108 शतपत्र होती. त्यांच्याशी त्यांच्या लिखाण किंवा त्यांच्याशी संबंधित वृत्तपत्र कोणकोणते विचारलं तर त्यात वृत्तवैभव, इंदू प्रकाश, थिओसॉफिक, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, मुंबई प्रकाश आणि बुद्धिप्रकाश. मग प्रकाशमध्ये सुद्धा दोन आहेत, एक म्हणजे ज्ञानप्रकाश, दुसरे बुद्धिप्रकाश. त्यानंतर गोपाळहरी देशमुख यांच्याबद्दल पाहिलं गेलं तर त्यांच्यावर टीका सुद्धा झालेली आहे. त्यात विष्णू शास्त्री पंडित यांची इंदू प्रकाश आणि विविध ज्ञानविस्तार यामधून त्यांच्यावर करण्यात आली. त्यांनी बरेचसे पुस्तक लिहिले, त्यातील गीता तर कमी महत्त्वाचे, कारण गीतारसे लोकमान्य टिळकाचे तर ते कन्फ्यूज करू शकतात. सामाजिक दृष्टिकोन जर पाहिलं गेलं तर त्यांनी ग्रंथ प्रामाण्यास विरोध केला, राईट. अशा बऱ्याचशा गोष्टी दिली आणि विचारतील खालील स्टेटमेंट किंवा खालील दृष्टिकोन कोणाचा होता. त्यात ग्रंथ प्रामाण्यास विरोध त्यांनी केला का, हो त्यांनी केला. पुनर्विग्रह, पुनर्विवाहाचा त्यांनी आग्रह धरला का, हो धरला. संस्कृत विद्येचा व्यवहारिक उपयोग आहे की नाही याबद्दल त्यांनी सांगितले का, हो, की संस्कृत विद्येचा काही व्यवहारिक उपयोग नाही. त्यानंतर सतीप्रथेवर त्यांनी हल्ला केला का, हो सतीप्रथेवर हल्ला केला. विभक्त कुटुंब पद्धतीचा त्यांनी आग्रह धरला का, हो धरला. स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरला का, हो. दान धर्मामध्ये आळस वाढतो का, हो वाढतो. मद्यपानाचा त्यांनी निषेध केला का, हो केला. बालविवाहाचा त्यांनी विरोध केला का, हो बालविवाहाचा विरोध सुद्धा केला. सतीच्या विधव्यावर त्यांनी हल्ला केला का, हो सतीच्या विधव्यावर त्यांनी हल्ला केला. केशवपन प्रथेवर त्यांनी हल्ला केला का, हो केशवपन प्रथेवर सुद्धा त्यांनी हल्ला केला. त्यांच्या धार्मिक विचाराबद्दल बघितलं तर मंदिर बांधणी, तीर्थयात्रा, दान धर्म या पैसा घालवण्यापेक्षा कारखाने काढून संपत्तीचे उत्पादन वाढावे असे त्यांचे मत होते. त्यानंतर समाज कार्यात विसंगती पाहायला गेलं तर समुद्र पर्यटन केल्याने धर्म बुडतो.